आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गुंडगिरी आणि दहशतीला आपण बळी पडू नका. शहरात शांतता ठेवा, भयमुक्त वातावरण ठेवा. असल्या तसं वातावरण असल्याशिवाय व्यापारामध्ये वाढ होणार नाही. आपण माघारीच्या दिवशी चं चित्र बघितलं असेल. ज्या दिवशी माघार झाली त्या दिवशी आपण प्रांत कार्यालयामध्ये जो प्रकार घडला, दोन उमेदवारांच्या दोन्ही साईडच्या गुंडांनी जे वातावरण तयार केलं होतं ते इतकं भयावह होतं की असं वाटत होतं इथे हे पाचोरा आहे का बिहार आहे हेच कळत नव्हतं. असं भयानक वातावरण, असं भयानक चित्र त्या दिवशी समोर आलं होतं. ह्या गोष्टी ह्या पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये असं संस्कारी याच्यापूर्वीचे जे लोक होऊन गेले ते अतिशय सुसंस्कृत होते. असं वातावरण याच्यापूर्वी कधीही नव्हतं. त्यामुळे हे वातावरण बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की आमदार साहेब असं बोलले तसं बोलले, पण मी जर तात्यासाहेबांचा संस्काराचा वारसा घेऊन आली असेल तर मी त्यांच्यावर कधीच बोलणार नाही आप्पांवर, कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी त्यांच्यावर बरं वाईट कधीच बोलली नाही. बाकी राजकारणात आल्यानंतर ज्या एकमेकांवर हे करायच्या असतात तेवढे मी करेल, परंतु मी माझी पातळी अजिबात खाली जाऊ देणार नाही. इव्हन त्यांची मुलगी आहे ती माझी भाचीच आहे, ती सुद्धा माझ्यावर अगदी खालच्या पद्धतीने बोलते. परंतु मला तात्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवायचा असतो आणि मी तो संयम गेल्या 3 वर्षापासून अगदी व्यवस्थित पद्धतीने मी संयमात राहते आहे. त्रास प्रचंड होतो, परंतु मला असं वाटतं की जेवढे आघात आणि जेवढे वार माझ्यावर होत आहेत तेवढी तेवढी मी पक्की होते, भक्कम होते आहे असं मला वाटतं. कारण की मी ज्यावेळी आली, प्रवेश केला, त्यावेळेची वैशाली आणि आजची वैशाली याच्यात मला जमीन आसमानचा फरक जाणवतोय. त्यावेळी मी खूप इमोशनल होती, परंतु परिस्थितीने मला अगदी चांगल्या पद्धतीने हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप घडवते आहे असं मला जाणवतंय. म्हणून त्यांनी कितीही काहीही खालच्या थरावर बोलले तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही. मला आमचे सगळे पदाधिकारी बोलतात पण की ताई तुम्ही त्यांच्यावर बोला, परंतु प्रत्येक माणसाचे काही इथिक्स प्रिन्सिपल ठरलेले असतात. मी पण माझे काही इथिक्स प्रिन्सिपल आहेत, ते मी सोडणार नाही. कारण की ह्या गोष्टी राजकारणाच्या थोड्या दिवसापुरत्या असतात, परंतु आपलं जे पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, हे कायमचं खराब होऊन जातं. म्हणून मी संयम ठेवला आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी असा कुणीही विचार करू नका की ताई आप्पावर बोलत नाही किंवा मग हे भाऊ बहीण एकत्र होतील का, असा अजिबात कुणी शंका ठेवू नका. थोडा आवाज मोठा करा. हॅलो फ्रेंड, जय महाराष्ट्र. आज मी व्यापारी असोसिएशनतर्फे एक सूचना मांडेल आणि एक प्रस्ताव मांडेल. तर ज्या आज वैशाली सूर्यवंशी ज्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे आहे त्यांना व्यापारी या मताने ते व्यापाऱ्यांना तर साथ देणारे असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तरी मी एकच सांगू इच्छितो की त्यांनी जे आरो पाटीलचा जो किस्सा गिरवाडचं ठरवलं आहे त्यांना त्यांनी आज पुढे पण तो चालवावा. आणि त्यांनी जे बदल करायचं ठरवलं आहे ते निश्चितच ते विश्वास आणि आमचा विश्वास आहे की ते बदल निश्चितपणे ते करतीलच आणि आपला जो बदल आहे त्याच्याने इतिहास घडवेल असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. व्यापारी शेवटी सगळ्या आमच्या व्यापार लोकांनी सगळ्यांनी सांगितलं तर व्यापारी छुपारुस्तम राहतो, त्यांना सगळं माहिती आहे की कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं, त्यांना सगळं ते विचार करूनच काम करावं लागतं. तरी आम्ही थोडक्यात एकच सांगितलं की जर विकास करायचा असेल तर आता आमच्या ताईंना मत देणं हे फार जरुरी आहे, गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तरी सर्वांनी याचं पालन करावं आणि 2 नंबर जे ताईंचा नंबर आहे त्याला मतदान करावं. हीच मी सगळ्यांना विनंती करतो, आव्हान करतो. आणि एक सांगू इच्छितो, फूल आहे गुलाब का कली किस काम की, फूल आहे गुलाब का कली किस काम की, जिसने साथ दी ताई को उसकी जिंदगी होगी बड़े काम की. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय समस्या आहे नेमके व्यापाऱ्यांच्या? काय व्यापाऱ्यांच्या समस्या म्हणजे असं आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण जे पाहिजे ते कमी आहे
आणि असं वाटतं पदोपदी व्यापारी भीत राहतो. आणि सगळ्यात मुद्दा म्हणजे कसं का व्यापारी जो घोरपटला गेला GST वगैरे जो कर आहे त्याच्याने व्यापाऱ्याला पूर्ण अजून जास्त जो समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यात आपण पुढे जाऊन नाही राहिलो. व्यापार मेहनत करतो पण त्याचा जो त्यांना फायदा पाहिजे तो पूर्ण भेटत नाही. जो तो इन्कम जो इन्कमच्या हिशोबाने बसतो पण त्याला इन्कम भेटत नाही. पण त्याला कसं आहे तर त्याला एक विचार करावा लागतो की त्याला दुसरा आउटपुट नाही राहत. त्यामुळे तो दुकानावर येऊन बसतो सतत विचार करतो का आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग किंवा हे GST जाचक कर याच्यापुढे आपल्याला मुक्तता भेटेल. पण तसं काही होऊन नाही राहिलं तरी ह्या ज्या आपल्या ज्या नेत्या आता ज्या उभ्या राहिल्या आहे त्यांनी असा प्रयत्न करा. मी त्यांच्या म्हणजे मी काही पक्षाचा नाही आहे पण शेवटी मलाही असं वाटतं का जे पण आमचे सगळे जे पण उमेदवार उभे राहिले भयमुक्त वातावरण पाहिजे. भयमुक्त जे वातावरण आपल्याला जे पाहिजे त्यांनी ते निर्माण करावं. आणि आपल्या ज्या वेगवेगळ्या जे देशालाही आणि आपल्या सगळं जो वर्ग व्यापारी वगैरे यांना भयमुक्त करावा हीच मी या प्रसंगी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद. मी उल्लेख केलेला आहे त्याच्यात घोषित केलेला आहे प्रत्येक 6 महिन्यामध्ये मी सर्व व्यापारी बांधवांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन मतदारसंघाला उद्योगनगरी म्हणून विकसित पाचोरा करण्याचा संकल्प मी केलेला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची खंबीर साथ पाहिजे. ती साथ जर मिळाली तर तो संकल्प नक्की 100% पूर्ण होईल आणि त्या दिवशी आरोतात्यांच्या आत्म्याला शांती लागेल. कारण की त्यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या दोन घटकांसाठी त्यांचं आयुष्य पूर्ण वाहून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या आशीर्वादाची आणि खंबीर साथीची मला गरज आहे. बांधवांनो, मागील अनेक वर्षापासून आपल्या उद्योग विश्वामध्ये प्रगती झालेली नाही. नवीन उद्योग नाही, कोणताही रोजगार नाही आणि रोजगारासाठी किंवा उद्योगासाठी कोणतंही चांगलं धोरण आलेलं नाही. पाचोऱ्याच्या औद्योगिक विश्व विस्तारित व्हावं, वाढावं, समृद्ध व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि एक महिला म्हणून या मतदारसंघामध्ये इतिहास घडावा आणि पहिली शिवसेनेची आमदार म्हणून आपण मला विधानसभेत पाठवावं यासाठीची मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि विनंती करत असताना या तालुक्याची लेख म्हणून आणि आपली बहीण म्हणून मी हट्ट करते. म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तुम्ही 100% माझ्यासोबत तुम्हाला राहावंच लागेल आणि तुम्ही राहाच असा मी हट्ट करते आपल्याला. आणि माझी निशाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मशाल, ही मशाल आपण प्रज्वलित करावी. या पाचोरा भडगाव मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी मशाल प्रज्वलित करावीच लागणार आहे. आणि वरून 2 नंबरचं बटन आहे हे आपण लक्षात ठेवावं. आपण सगळे सुज्ञ आहात, आपल्याला बटन सांगण्याची गरज नाही. परंतु ती मला आता सवय झाली बटन सांगण्याची. कारण की 3000 कोटीचा विकास केल्यानंतर सुद्धा आमदारांना डुप्लिकेट वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार भरण्याची वेळ येते याच्यात मला माझी माझा विजय आहे असं मला 100% खात्री झालेली आहे. म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मशाल आपण स्वतः तर आपलं कुटुंब करणारच मशालीला मतदान. परंतु आपले कस्टमर असतील, नातेवाईक असतील, सगळ्यांना आपण सांगावं की मशालीलाच मतदान करा. ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा. व्यवसायामध्ये नियोजन करतात, अगदी वार्षिक ताळेबंद आपण तयार करतो आणि आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा जो आपण एक आढावा घेतो अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या शहराचा आणि आपल्या तालुक्याचा सुद्धा विकासाचा ताळेबंद आपण घेतला पाहिजे. निवडणुका आल्या जर आता राजेश बाबूजींनी सांगितलं त्याच पद्धतीने मला आपल्याला सांगायचं आहे की निवडणुका आल्या की व्यापाऱ्यांच्या बैठकी होतात आणि पुढे 5 वर्ष व्यापाऱ्याला काहीच विचारलं जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही. आपण मला सांगा काय केलं आहे व्यापाऱ्यांसाठी, याचा जाब आपण विचारला पाहिजे. पण इच्छा असूनही आपण त्याच्यावर बोलणार नाहीत कारण सगळ्यांना माहिती आहे इथे प्रचंड दहशत आहे, प्रचंड भीतीचं वातावरण आहे. हे तुम्ही जरी बोलून दाखवलं नसलं
तरी सुद्धा ते मला जाणवत आहे, मला माहिती आहे. मला सुद्धा, मी घरातली व्यक्ती होती तरी मला सुद्धा एक व्यापारी म्हणून त्रास दिला गेलाय. आपल्या कानावर आलंच असेल जसं निर्मल सीड्सला 6 कोटीची नोटीस आली MSEBची. का तर निर्मल सीड्स हे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री नाही आहे असं सांगितलं गेलं. आपल्यातील कोणाला वाटत असेल की ॲग्रिकल्चर इंडस्ट्री नाही आहे तर प्लीज तुम्ही सांगा. आम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सांगितलं आम्ही 6 कोटी भरणार नाही कारण की आमची ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे. असो त्या गोष्टी खूप आहेत, पण जर माझ्यासारख्या व्यक्तीला पण त्रास होतो तर आपल्यासारखे लोक घाबरणारच, भीतीचं वातावरण राहणारच. म्हणून मी तुम्हाला समजून घेऊ शकते कारण मी पण एक व्यापारी आहे, व्यापाऱ्याला काय त्रास होतो हे मला चांगलं माहिती आहे. कारण तलाव नाही, क्रीडा संकुल नाही, आपल्या पाचोऱ्यात चांगलं नाट्यगृह नाही. शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आहेत, बेरोजगार तरुणांच्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत. शाळा आहेत तर तिथं शिक्षक नाही, शिक्षक आहेत तर शाळा व्यवस्थित नाही, गळके आहेत. आरोग्य आपले सरकारी दवाखाना असेल त्याची अवस्था खराब आहे. हे सगळ्या गोष्टी वाऱ्यावर आहेत. महिलांचा विचार केला तर महिला असुरक्षित आहे. व्यापारी असेल, पत्रकार असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, सगळ्यांवर दहशत आणि गुंडगिरी या मतदारसंघात झालेली आहे. आणि 2 नंबरच्या धंद्यांचा सुळसुळाट या मतदारसंघात झाला आहे. मग आपण ह्या सगळ्या गोष्टींना विकास म्हणायचा का? मग ह्याच गोष्टींचा विकास झाला आहे का? आणि मला आपण प्रामाणिकपणे सांगा की तात्यांच्या कार्यकाळामध्ये अशा गोष्टी होत्या का? हे चित्र असं होतं का त्यावेळी? मला सगळं चांगलं आठवतंय. तात्यांच्या काळामध्ये व्यापारी खुश होते, अधिकारी खुश होते, तात्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही. त्यामुळे आपल्याला हे चित्र कुठेतरी बदलावं लागणार आहे. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी राजकारणात येणार नव्हती, मला राजकारणाची आवड नव्हती, पण मला राजकारणात यावं लागलं. ते पण परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं मी आता मी प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करत असते. मला ह्या 3 वर्षात राजकारणात सेट व्हायला प्रचंड त्रास झाला कारण मी त्या फ्लोमध्येच नव्हती कधी. पण मला एक कळतं की याच्यातून मी पॉझिटिव्ह असं घेते की कदाचित तात्यांच्या हातून काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील आणि परमेश्वराने मला ती बुद्धी दिली आणि ते कदाचित माझ्या हातून करून घ्यायचं असेल म्हणून मला राजकारणात यावं लागलं. त्यामुळे माझ्यावर कुणी टीका केल्या, कितीही टीका केल्या, काहीही केलं तरी मी सध्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवली आहे. डोकं शांत ठेवून फक्त मला तो पक्षाचा तो डोळाच दिसतो आहे, मला दुसरं काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे मी कुणावरही काही बोलणार नाही. आपल्याला कमिटीची जागा होती, त्या जागेत ती जागा कुणी घेतली सांगा मला. मार्केट कमिटीची जागा कशी कशा पद्धतीने हडप केली गेली याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. मार्केट कमिटीत विरोधकांना प्रशासकपदी कुणी बसवलं, मार्केट कमिटीत आत्ताही कोण कोण सोबत आहेत, नगरपालिकेत 60-40 जो फॉर्म्युला आहे त्याचा सेटलमेंटचा विषय तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेतकी संघात कोण सोबत आहे, किती दिवस आपण हे सगळं जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणार आहेत आणि आपण सगळेजण सहन करणार आहोत, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. नगरदेवळ्यात 10 वर्षापासून MIDC टाकणार त्याचं ऑनलाईन उद्घाटन झालं, परंतु तिथं जागेवर MIDC काहीच ठिकाणं नाही. मात्र नांद्र्याची जी फॅक्टरी होती ती छान सेट झाली आहे. व्यापाऱ्यांना गावात शांततेत व्यवसाय करायचा असतो, ती शांतता गावात आहे का? याला जबाबदार कोण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता कोणतरी उल्लेख केला, तात्यांनी एकदा हाऊसमध्ये वॅटवर बोलले होते, जवळजवळ 1.5 ते 2 तास ते व्हॅटवर बोलले होते. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी इतकं कौतुक केलं आणि त्यांना चिठ्ठी पाठवली की धन्यवाद, तुमच्यामुळे माझं नॉलेज वाढलं आणि मला तुम्ही भेटायला या.
मला अजून तुमच्याकडून माहिती पाहिजे, असं त्यांना त्यावेळी हे चिठ्ठी आली होती. बांधवांनो, मी आपल्याला एक विनंती करेल. आता राजेश भाईंनी पण सांगितलं की GST वेळी कोणीही पुढे आलं नाही, कोणताही लोकप्रतिनिधी नाही किंवा कोणीच पुढे आलं नाही GST विषय होता तेव्हा. पण मी आपल्याला सगळ्यांना शब्द देते की जसं तात्यासाहेबांनी वॅटच्या बाबतीत केलं तसं आपल्या व्यापारी बांधवांच्या ज्याही अडचणी असतील, GST बाबतीत असतील, इन्कम टॅक्स काही अडचणी असतील, तर मी त्याच्यासाठी 100% आपण मला साथ दिली तर मी नक्की त्या गोष्टीचा पाठपुरावा करेल. आणि व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असतील त्याच्यासाठी मी 100% आपल्या सोबतच राहणार, हा मी आपल्याला शब्द देते. मी हे फक्त प्रश्न विचारले, उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बांधवांनो, 10-10 दिवस नळाला पाणी येत नाही, आपण पाचोरा शहरात राहतो. मी कुंदन पंड्या, उभा ठाकरचे शहर प्रमुख. आम्ही 2 वर्षापासून ताईसोबत फिरतोय, तर आम्हाला एक निश्चित वाटतंय की व्यापाऱ्यांचे काही पण समस्या असतील तर ताई निश्चिंतपणे ते सोडवतील, एवढा मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे मला पूर्ण. आणि मी जबाबदारीपणे बोलते आहे मी की ताई हे करणार म्हणजे करणार, मला पूर्ण विश्वास आहे.